Today we are going to learn about standard 3rd subject maths page number 32. आज आपण गणितातील page number 32 पाहणार आहोत. Properties of multiplications म्हणजे गुणाकाराचे गुणधर्म आज आपण पाहणार आहोत. पहा मुलांनो, इथे आपल्याला 3 मण्या एका गोलात दाखवलेले आहेत. असे गोल 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. म्हणून इथं काय केलंय, 3 मल्टीप्लाय बाय 5 केलंय. आणि जर आपण 3 मल्टीप्लाय बाय 5 केलं तर सगळ्या मण्या मोजलं तर आपलं उत्तर येतं 15. पुढे पहा, ह्याच काय केले आहेत, 3 मण्या न घेता 5 मण्या घेतलेल्या आहेत एका रांगेत. आणि अशा 3 रांगा 3 गोल इथं आपल्याला दाखवत आहेत. आणि म्हणून इथं काय केलंय, 5 मल्टीप्लाय बाय 3, 5 अगोदर घेतलंय आणि मल्टीप्लाय बाय 3 नंतर घेतलंय. मग ह्यांचं जर गुणाकार आपण केलं तर पहा, 5चा पाडा 3 बोटापर्यंत म्हणलं तरी 5 3 15 असं उत्तर येतं. आणि तेच आपण उलटं केलं, 5 वर आणि 3 खाली घेऊन मल्टिप्लिकेशन केलं, 3चा पाडा 5 बोटापर्यंत म्हणलं तरी आपलं आन्सर 15च येणार. म्हणजे हा मल्टिप्लिकेशनचा गुणधर्म इथं आपल्याला कळतो. कोणता गुणधर्म आहे बरं, तर अंकांची जर आपण अदलाबदल केली, वरची संख्या खाली आणि खालची संख्या वर करून जरी मल्टिप्लिकेशन केलं तरी उत्तर सेम येतं. हे मल्टिप्लिकेशनचं गुणधर्म आहे. आता पुढचे गणित आपण पाहूया. पहा बरं, काय म्हणलंय आपल्याला, कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन अँड ऑब्झर्व. खालील गुणाकार करा आणि निरीक्षण करा म्हणलंय. निरीक्षण आपल्याला करायचं आहे. पहा बरं, 6 मल्टिप्लाय बाय 5, इथं आपल्याला 5चा पाडा 6 बोटापर्यंत म्हणायचे. 5 6 30 30 असं उत्तर येतं. आणि इथं खाली काय केलं आहे बरं, 5 अगोदर घेतलं आहे, 6 नंतर घेतलं आहे. अंकांची अदलाबदल केली आहे. आणि आता आपल्याला काय करावं लागेल, 6चा पाडा 5 बोटापर्यंत म्हणावा लागेल. 6 5 30 म्हणजे आपलं उत्तर सेम आलं. अंकांची जरी अदलाबदल केली तरी उत्तर आपलं 30च आलं. हे गुणधर्म मल्टिप्लिकेशनचं आहे. आता पुढे पहा, 3चा पाडा 8 बोटापर्यंत आपल्याला म्हणावा लागेल. 3 8 जार 24. आता हेच उलटं केलं आहे, 8 3 जार 24. अंकांची अदलाबदल करून आपल्याला गुणाकार करायचे. आता पहा, 7 6 जार किंवा 6 7 जार किती होतात बाळांनो, 42. अगदी बरोबर. आता हेच आपण उलटं केलं, 7 6 जार 42. 7चा पाडा 6 बोटापर्यंत म्हणलं तरी 42 येत आहे आणि 6चा पाडा 7 बोटापर्यंत म्हणलं तरी 42च येत आहे. पुढे पहा, 2 9 जार 18. 2चा पाडा आपण 2चा टेबल 9पर्यंत म्हणलं तर 18च येत आहे. आणि अंकांची अदलाबदल करून 9 2 जार जरी पाडा म्हणला तरी 9 2 जार 18च उत्तर आपल्याला मिळेल. समजलं. पुढे पहा, काय म्हणलं आपल्याला इथं, द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स रिमेन द सेम इवन इफ देअर ऑर्डर इज चेंज. आता मी सांगितलेलंच इथं सांगितले आहे, जर आपण अंकांची अदलाबदल केली, अंक तेच सेम ठेवले, सेम अंक पण फक्त अंकांची अदलाबदल करून जर आपण गुणाकार केला तर उत्तर सेम येतं, उत्तर बदलत नाही असे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, 6 5 जा 5 6 जा 30च येतं उत्तर. 8 3 जा 24 3 8 जा 34 6 7 जा 42 7 6 जा 42 2 9 जा 18 9 2 जा 18 अशा प्रकारे फक्त अंकांची अदलाबदल, सेम अंकांची अदलाबदल करून जरी आपण मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तरात फरक पडत नाही. तर बाळांनो, इथं आणखीन एक आपल्याला सांगितलं आहे बघा. पहा, द मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ झिरो. आता झिरोनी जर आपण गुणलो तर काय होईल हे इथं आपल्याला सांगितलं आहे. पहा बरं, एका
बॉक्स मध्ये टू मणे आहेत, टू प्लस टू प्लस टू प्लस टू, हे बघा टू चा फोर वेळा बेरीज केली, टू ची फोर वेळा बेरीज केली, इज द सेम ॲज टू मल्टीप्लाय बाय फोर, उत्तर आलं एट, टू फोर जार एट. आता वनची केली आपण, एका बॉक्समध्ये वन आहे मणी, तर वन प्लस वन प्लस वन प्लस वन फोर टाइम्स केलं, वन फोर जार फोर उत्तर आलं. पण तेच आपण इथे बघा काहीही नाही आहे, म्हणजे काय आहे झिरो, रिकामं असेल तर झिरो म्हणायचं. मग झिरो प्लस झिरो प्लस झिरो चार वेळा आपण जर त्याची बेरीज केली तर उत्तर पण आपल्याला काय येतं आहे, झिरोच येतं आहे. यावरून आपण काय शिकलो, तर वेन वी मल्टीप्लाय झिरो बाय एनी नंबर ऑर वेन वी मल्टीप्लाय एनी नंबर बाय झिरो द प्रोडक्ट इज ऑलवेज झिरो. म्हणजे कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता किंवा शून्याला कोणत्याही संख्येने गुणले असता उत्तर शून्य येते. तुम्ही लक्षात घ्या बाळांनो, मल्टिप्लिकेशनमध्ये उत्तर शून्यच येते, हे लक्षात घ्या. झिरो वनजा झिरो, झिरो टूजा झिरो, झिरो थ्रीजा झिरो, असं झिरोचा पाडा तुम्ही लक्षात ठेवायचा, उत्तर झिरोच येणार. समजलं? पुढे पहा. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन, खालील गुणाकार सोडवा, उदाहरणे सोडवा. आता तुम्ही इथं पहा बाळांनो, आदला बदल करून केलेला आहे. फोर टू जार, फोरचा पाडा टू बोटापर्यंत, एट उत्तर येतं आहे, इथं लिहिलं आपण. आता हेच टू फोर जार केलं, उत्तर आलं परत एट, म्हणजे दोन्हीकडनं गुणाकार सेम येत आहे, तो गुणाकार आपल्याला इथं मध्यभागी लिहायचा आहे. थ्री सेवन जार ट्वेंटी वन, आणि उलटं केलं, सेवन त्रिजार ट्वेंटी वन, तेवढंच येतं आहे. आता सेवननी झिरोला गुणलं, उत्तर किती येतं आहे, झिरो. किंवा झिरोनी सेवनला गुणलं, उत्तर झिरोच. एट मल्टीप्लाय बाय झिरो, झिरो. झिरो मल्टीप्लाय बाय एट, झिरो, उत्तर झिरोच येणार. नाईन मल्टीप्लाय बाय एट, सांगा बरं किती होतं आहे, सेवन्टी टू, बरोबर. आता एट मल्टीप्लाय बाय नाईन केलं तरी उत्तर आपलं सेवन्टी टूच येणार. थ्री सिक्झार एटीन, आणि हेच आपण उलटून केलं, सिक्स त्रिजार एटीन, एटीनच उत्तर येणार. पुढं काय म्हणलं आहे बघा आपल्याला, मल्टिप्लिकँड, मल्टिप्लर अँड प्रोडक्ट, गुण्य गुणक आणि गुणाकार. बघा बाळांनो, बघा वरच्याला म्हणायचं मल्टिप्लिकेंड, काय म्हणायचं, मल्टिप्लिकेंड. खालच्याला म्हणायचं मल्टिप्लायर, खालच्याला म्हणायचं मल्टिप्लायर, वरचं गुण्य, मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं, गुण्य, नला य, गुण्य. खालच्याला म्हणायचं गुणक, गुणक खालच्याला, आणि आलेलं उत्तर त्याला आपण मराठीमध्ये गुणाकार म्हणतो. आलेला उत्तर जो आहे त्याला आपण मराठीमध्ये गुणाकार असं म्हणतो, तर इंग्रजीमध्ये त्याला प्रोडक्ट असं म्हणतात. लक्षात घ्या, वरच्याला म्हणायचं मल्टिप्लिकेंड, खालच्याला म्हणायचं मल्टिप्लायर, आणि आलेल्या उत्तराला म्हणायचं, आलेल्या उत्तराला म्हणायचं प्रोडक्ट. अगदी बरोबर, हे लक्षात ठेवा, गुण्य गुणक आणि गुणाकार. बघा इथं आपल्याला हेच समजावून सांगितलेलं आहे. इन द मल्टिप्लिकेशन सिक्स फाय जा, सिक्स मल्टिप्लाय बाय फाय वी मल्टिप्लाय द फर्स्ट नंबर सिक्स, इट इज अ मल्टिप्लिकेंड. वरची जी संख्या आहे ती मल्टिप्लिकेंड म्हणजे गुण्य आहे. वी मल्टिप्लाय बाय द सेकंड नंबर, आपण दुसऱ्या नंबरनी त्याला गुणतोय, म्हणून फाय इट इज द मल्टिप्लायर. म्हणून फाय जे आहे ते आहे मल्टिप्लायर, गुणक. द आन्सर इज थर्टी, आणि आलेलं उत्तर हे थर्टी आहे, आणि इट नोन ॲज द प्रोडक्ट, आणि हे प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार म्हणून ओळखलं जातं. सिमिलरली इन द मल्टिप्लिकेशन
5 मल्टीप्लाय बाय 6, 5 इज द मल्टीप्लिकेंट, 6 इज द मल्टीप्लायर अँड 30 इज द प्रोडक्ट. म्हणजेच वरची संख्या मल्टीप्लिकेंट असते, त्याला आपण ज्याच्याने गुणतो जो पाडा म्हणतो तो मल्टीप्लायर म्हणजे गुणक असतो, आणि आलेलं जे उत्तर आहे ते प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. समजलं?